पत्नीसोबत वादातून पतीने त्यांच्या एक महिन्याच्या मुलीला विहिरीत फेकून स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना शनिवारी 18 जून रोजी भडगाव शहरात घडली होती. संशयित बापाला नागरिकांनी विहिरीतून बाहेर काढत वाचवले होते, मात्र या घटनेत त्याच्या एक महिन्याच्या मुलीचा मृत्यू झाला. संशयित बापाला उपचारार्थ दाखल केले असता तो तिथून देखील उपचारादरम्यान रुग्णालयातून पसार झाला होता. या फरार बापाला रविवारी स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. जितेंद्र नाना जंगलू ठाकरे असे अटकेतील संशयित बापाचे नाव आहे. पाचोरा तालुक्यातील काकण बर्डी येथे मंदिरावर खंडेराव महाराजांचा धार्मिक कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी 18 जून रोजी जितेंद्र ठाकरे हा त्याची पत्नी, सासू व सासरे यांच्यासोबत गेला होता. कार्यक्रम आटोपल्यावर सर्वजण भडगाव येथील घरी परतले. याच दरम्यान जितेंद्र याचा त्याची पत्नी व सासू सासऱ्यांसोबत वाद झाला. या वादातून सायंकाळी जितेंद्र हा त्याच्या एका महिन्याच्या मुलीला सोबत घेत शेताच्या दिशेने पळून गेला. त्यानंतर एका शेतात त्याने त्या चिमुकलीला विहिरीत फेकून स्वतःही विहिरीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. जितेंद्र याचा पाठलाग करत असलेल्या लोकांनी विहिरीतून जितेंद्र यास सुखरूप बाहेर काढले, मात्र यात त्या एक महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू झाला होता.